आपलं आयुष्य एका पुस्तकासारखं असतं, ज्यात दररोज एक नवीन पान जोडलं जातं, त्यावर नवीन रीत लिहिली जाते. जसे जसे दिवस पुढे जातात तशा तशा जुन्या आठवणी त्या पुस्तकात हरवून जातात. त्या छोट्या छोट्या घरांमध्ये राहणारी मोठी मोठी कुटुंब, सुखदुःखात साथ देणारे शेजारी आणि कसलीही अपेक्षा न करता पाळला जाणारा शेजार धर्म. इंटरनेट आणि मोबाईल फोनच्या आधीचा हा काळ आणि उंच टॉवर्सच्या आधी बांधलेली ही चाळ, कधी वेळ काढून सुरुवातीची काही पानं वाचूया. जे काळासकट हरवलं ते एकत्र मिळून शोधूया. माझं नाव भुवन पंढरीनाथ देऊळकर, वय वर्ष 90, राहणार बेडेकर सदन नंबर 8. माझा जन्म 1933 साली ह्याच बिल्डिंगमध्ये झाला. जवळजवळ 150 वर्ष झाली टिळकांची भाषणं इकडे झालेली आहेत त्यावेळेला, आणि 1870-1880 दरम्यान तिथपासून आहेत. पूर्वीची चाळ जी खरोखर लाकडी होती, लाकडी घरातली सगळ्यांच्या वस्तू घरातल्या लाकडी होत्या, कपाटं लाकडी, कॉट्स लाकडी, सगळं लाकडी होतं. आता कसं झालं, आता सगळं स्टायलाइज झालेलं आहे. म्हणजे चाळी अशा श्रीमंत झाल्यात पैशाच्या दृष्टीने, पण माणुसकीच्या दृष्टीने सगळ्या गरीब झाल्यात. कुणाची आमच्या नातेवाईकांकडे, म्हणजे सासरी गेलो म्हणा किंवा बहिणीकडे राहायला गेलो, कोणाकडे राहायला गेलो, 4 दिवस जास्तीत जास्त डोक्यांना पाणी, 5व्या दिवशी मला चाळीची आठवण येते परत. म्हणजे मी याच चाळीत जन्मलो, इथेच लहानाचा मोठा झालो, शाळाही माझी ती चिकित्सा स्कूल, इथल्या इथे सगळं माझं वातावरण गेलेलं आहे, आणि त्याच्यामुळे इथेच लहानाचा मोठा मी झालो आहे आज तक आहेत. की पूर्वी कसं, म्हणजे मला आठवतं अजून की लहानपणी एखादी व्यक्ती गेली की जवळजवळ चाळ जमा व्हायची. आज बघितलं तुम्ही, आता जर कधी लक्ष द्यायचं बघेल लक्ष देतं की जर कोणी खाली गेलं, खाली सगळं चाललेलं असतं, त्यांचे नातेवाईक फक्त असतात, बाकी अख्खी चाळ गॅलरीत उभी जाऊन बघत असते नुसतं काय चाललंय ते. ह्या इथे जवळजवळ 3 पिढ्या एकत्र राहत आहेत, त्यामुळे कोणाचंही लग्न ठरलं तरी सगळ्यांना इतिहास सगळ्यांचा माहिती असतो, की ह्यांच्या आजोबांचं कसं झालं आहे, त्यांच्या पणजोबांचं कसं झालं आहे, सगळं माहिती असतं. पण आता आमची पुण्याला जागा आहे, पण आम्हाला पुण्याला आम्ही सॅटर्डे संडेज कधीतरी जातो, पण त्यामुळे आम्हाला बाजूच्या ब्लॉकमध्ये कोण राहत आहे हे सुद्धा माहिती नसतं. किंवा इथे कसं असतं की गरज लागली तर आपण बाजूच्यानं हाक मारलं तरी ते काहीही स्वतःच्या हातातलं काम टाकून सुद्धा आपल्या मदतीला येतात, पण तिथे आपल्याला ती गॅरंटी नसते की अरे, किंवा आपल्याला कोणाकडे जायचं असेल तरी मी येऊ शकतो का तुमच्या घरी, आता फोन करून विचारायला लागतो. इथे कसं, कधीही जा कधी या, आपलंच घर आहे असं असतं. माझ्या माहेर आणि सासरमध्ये 1 भिंतीचं अंतर आहे आणि 1 छोटासा गाळा आहे फक्त, आणि शेजारीच जायचं होतं त्याच्यामुळे मला काय एवढा प्रश्न नव्हता की कशी लोकं असतील. मी आधीपासून त्यांना ओळखत होते, माझ्या सासू सासऱ्यांना वगैरे, त्याच्यामुळे मला असा खूप प्रॉब्लेम नाही आला. नाही तर मुलींना अगदी नवीन घरी जायचं म्हणजे केवढी त्यांना तयारी करायला लागते, मानसिक पण शारीरिक पण सगळीच तयारी करायला लागते, पण मला तो काही प्रश्न नाही आला. आणि काही असेल तरी आई बाबा शेजारीच होते त्याच्यामुळे खूप सपोर्ट आहे मला. इथे आल्यावर कळलं की यू बिलॉंग टू अ कम्युनिटी, यू बिलॉंग टू अ सोसायटी. त्याचा अर्थ काय आहे सोसायटीमध्ये राहण्याचा आणि लोकांबरोबर इंटरॅक्ट करण्यात कसं करायचं हे इथे शिकायला मिळालं. आणि कुठल्या एक्सटेंटपर्यंत की स्वानंदी, म्हणजे माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा ती इथे फार कमी जेवायची, ह्या घरात जाऊन तिकडे जाऊन काहीतरी जेवणार, मजल्यावर जाऊन कोणाकडे तरी जाऊन कुठेतरी खाऊन येणार, आणि आम्हाला चिंता असायची, फक्त ती येऊन सांगायची तिने खाल्लं आहे तिच्या आता मागे लागू नका. कोणताही सण असेल, वाढदिवस असेल, काही असेल, कोणाच्या घरात काही स्पेशल बनलं, अगदी पावभाजी नाही तर सँडविच जरी असेल ना, तरी आमच्यामध्ये असं रूल आहे की प्रत्येकाच्या घरात ते गेलंच पाहिजे. तर हे एक फॅक्ट आहे. फ्लॅट सिस्टममध्ये आय डोंट थिंक असं काय होत असेल, आपल्या घरातल्या घरातच असतं, इकडे असं नसतं. अपार्टमेंट हे आमची गरज आहे,
जागा खूप कमी पडते. आता आमच्याच घरात 4 जण आहोत, 2 आम्ही बहिणी आहोत. प्रायव्हसी, अभ्यास, खूप मुली घरात आहेत तर यु नो वी नीड अ रूम, वी नीड अ सेपरेट अपार्टमेंट. बट ओव्हरऑल मला चाळ ही खूप आवडते. चाळीबद्दल हे आवडतं की ही चाळ एकदम आनंदी आहे, पॉझिटिव्ह आहे, काही निगेटिव्ह इकडे नसतं. मी सगळ्यांकडे कुठल्याही वेळी जाऊ शकते आणि माझ्या फॅमिली मेंबर्स सारखेच ते सगळं माझं करतात. काही कुठलंही संकट आलं, काही आलं की सगळे एकत्र येतात, सगळं होतं. मला इकडे राहायला खूप आवडतं. ती एक वक्त मला गोष्ट आवडत नाही चाळीबद्दल की कोणाला एखादा जरी अभ्यास करायचा असेल ना तरी त्या अख्ख्या घराला शांत बसायला लागतं. त्याच्यामुळे त्या गोष्टीबद्दल मला अपार्टमेंट्समध्ये राहायला आवडेल. आपण कुठे गावाला चाललोय किंवा बाहेर जात असतो तर एक प्रकारचा आपलेपणा असतो की कुठे चाललाय, काय विचारतात, कधी येणार, काय हे जर आपण फ्लॅट सिस्टममध्ये गेलो तर ही सिस्टमच नसते. कधी कधी आपल्याला माहिती नसतं की बाजूला कोण आहे, काय राहतो आहे, काहीच माहिती नसतं. म्हणजे चाळीत ते खूप प्रेमाने असतं, आपुलकीने असतं. इव्हन इफ तुम्ही 2 दिवस घरात असो किंवा कुठे बाहेर असाल तुम्ही दिसला नाही तरी पण त्यांना असतं, अरे दादा कुठे होतास तू. तर ते खूप असं फिलिंग आपलेपणाचं वाटतं घरात आलं. लहानपणी आम्ही सगळे एकत्र असायचो एका घरात, कोणाच्या घरात जाऊन सगळी मुलं आम्ही बसायचो, जेवायला जायचो. म्हणजे कधी अरे हा कुठे, अरे त्यांच्याकडे जेवतोय. ते कधीच हे जे बघायला मिळतं हे तुम्हाला बाहेर कुठे बघायला मिळणार. फ्लॅट सिस्टममध्ये आपण गेलो तर कोण नसेल. पण आता स्लो अँड स्टडीली आय एम सीईंग की आज माझे मित्रही मोठे होत आहेत, आता साईडला होतात गेलेत. ती आपल्याला पण एक इच्छा असते चाळीतून मोठ्या घरात जायची. जे माझ्या आई वडिलांना बघितलं की जॉईंट फॅमिलीमध्ये 10-10 जण उडुशा घरात राहतात, पण आज आपण 4 जण जेव्हा राहतो तेव्हा आपल्याला ते घर छोटं वाटतं. चाळीचं महत्व म्हणण्यापेक्षा चाळीतल्या राहणाऱ्या माणसांचं महत्व मी जास्त जमानते. कारण का माणसं चांगली असेल तर छोटी जागा सुद्धा मोठी वाटते. आम्ही 2 खोल्यात 10 माणसं सुद्धा राहत होतो. त्याच्यात सुरुवातीची झाली, त्याच्यानंतर आम्ही मोठी इथे आले. त्यामुळे चाळ हे महत्वाचं नसून त्यातली माणसं महत्वाची आहेत. लहान मुलं अजूनही तुम्ही कधी तुम्हाला बघायला मिळते दिसेल की कुठल्या घरातून कुठे जातात, नक्की कोणातल्या घरातले हे मूल आहे काहीही कळत नाही. त्यावेळेस जे सगळ्यांची एकमेकाला मदत करण्याची जी हे होती सवय ती अजूनही तशीच आहे. कोणाच्या एक अडीअडचणीला सगळे धावून जातात वाड्यातले रहिवासी, कोण नाही म्हणत नाही. ते अजूनही चालू आहे तसंच. आणि ते त्याला कारण आहे गणेशोत्सव. चाळ याचा जो पहिला गुणधर्म आहे ना बंधुभाऊ, तो तसाच राहायला पाहिजे. तर राहिला ना तर चाळीला खरी मजा आहे. लहानपणी जिथं दिवस रात्र खेळलो होतो त्या मैदानाचं पार्किंग स्पॉटमध्ये झालेलं परिवर्तन बघून जुन्या आठवणींची गाडी पुन्हा भूतकाळात जाते. सकाळी सकाळी प्रत्येक मजल्यावरच्या कॉमन बाथरूममध्ये होणारी गर्दी आणि धावपळ, सणासुदींना गच्चीवर सरळ रांग करून जेवायला बसलेली ती पंगत, नव्या वर्षाच्या आगमनाला उभारलेली गुढी, लेझिम खेळून ढोल वाजवत आणलेले गणपती, दिवाळीत उटणं लावून केलेल्या आंघोळी किंवा संक्रांतीला सगळ्या आजांच्या घरी जाऊन जमा केलेला तिळगुळ, चाळीचं हे रंगीबेरंगी रूप आपल्या रोजच्या आयुष्यामधून हरवून जाते ना.